भिड़े गुरुजी फिर एक बार अपने बेताल वक्तव्य से चर्चा में आ गए हैं। उन्होंने 15 अगस्त पर वक्तव्य किया है कि भिड़े गुरुजी के इस वक्तव्य पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने भिड़े गुरुजी पर देशद्रोह का मामला दर्ज करने की मांग की है। ज्या पद्धतीने मनोहर उर्फ संभाजी भिड़े यांनी तिरंग्याचा अपमान केला, यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि स्वातंत्र्य दिनाचाही अपमान केला, हा राष्ट्रद्रोह आहे। शंड नसाल तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा, नाहीतर कसा दाखल करून घ्यायचा ते काँग्रेस बघून घेईल। फडणवीसांनाही मला सांगायचं आहे, हे राजकीय केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हतं, आपण कायद्याचा अभ्यास केलेला आहे, संविधान वाचा, सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याची नांदी सुद्धा होती, ज्यांना मनुस्मृतीप्रमाणे 5000 वर्ष हे अधिकार नाकारले होते। अखंड भारताचं बोलूच नका। ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी अशा मुस्लिम लीग सोबत युती केली होती ज्यांनी 1940 मध्ये वेगळ्या पाकिस्तानची मांडणी केली होती आणि तशी मांडणी सावरकरांनी केली होती, म्हणजे खरा इतिहास जो आहे तो समोर येतो आहे। ज्या पद्धतीनं संविधानाचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला आपण, ज्या पद्धतीनं तिरंग्याला पायदळी तुडवलं आपण 1948 मध्ये, त्याच्यावरूनच लक्षात येतं की आपल्याला ह्या देशामध्ये असलेलं संविधानिक स्वातंत्र्य मान्य नाही, आपण मनुस्मृतीचेच पुरस्कर्ते आहात। संपूर्ण बहुजन समाजाने आणि स्त्री वर्गांनी आपल्या पायाखाली राहिलं पाहिजे अशी आपली मानसिकता, आम्ही त्याचा निषेध करतो आणि या भिडीओवर लवकरात लवकर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो।